आमच्या ताज्या बातम्यांसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरोळ तालुका येथील पंचगंगा नदीला रसायन व मळी मिश्रित पाणी आल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये बैठक घेऊन जे घटक नदी प्रदूषणास कारणीभूत आहेत त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने इचलकरंजी शहरासह तालुक्यातील मोजक्याच प्रोसेस बंद करण्याचे आदेश दिले होते, तेही कागदी घोडे नाचवत. कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही, त्यामुळे आज पुन्हा पंचगंगा नदी प्रदूषित होऊन मासे मृत होऊ लागले आहेत. असे असताना पाटबंधारे विभागाने रुई व तेरवड बांधाऱ्यातून प्रदूषित पाण्याची तीव्रता कमी करण्यासाठी स्वच्छ पाणी शिरोळ बांधाऱ्यात सोडण्याची नवी शक्कल लढवली आहे. तेरवड बांधाऱ्यात प्रदूषित पाणी आले कुठून याचा शोध घेण्यासंबंधितांवर कारवाई करण्याऐवजी स्वच्छ पाणी नदीपात्रात सोडून पाणी प्रदूषित करणाऱ्या घटकांना वाचवण्याचा प्रयत्न दिसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर पंचगंगा नदी काठावरील 6 साखर कारखान्यांचे मळी मिश्रित दूषित पाणी नदीपात्रात सोडल्याचा आरोप आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे. तेरवाड बांधाऱ्यापासून ते शिरोळ बांधाऱ्याच्या दरम्यान पंचगंगा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त प्रदूषित पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होण्याबरोबरच पाणी विषारी बनल्याने माशांचा मृत्यू होत आहे. बांधाऱ्याच्या पश्चिम दिशेच्या पात्रात मृत माशांचा खच निर्माण झाला आहे. पाण्याला दुर्गंधी येत असून रसायनयुक्त काळ्या रंगाचे पाणी पिण्यास व वापरण्यास धोकादायक बनले असून नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. राजरोसपणे पंचगंगा नदीपात्रात केमिकलयुक्त लाखो लिटर पाणी मिक्स होत असल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. हे पाणी शेतीला वापरले त्यामुळे शेतीही खराब होऊ लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तर जे घटक पंचगंगा नदी प्रदूषित करण्यासाठी कारणीभूत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नदी बचाव समितीकडून होऊ लागली आहे.